नमस्कार, मी युवराज गायकवाड. आज आपल्या सर्वांचंच एका गोल सेटिंग या सेशनमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. गोल सेटिंग, आता गोल सेटिंग समजून घेण्यापूर्वी आज हा टॉपिक घेण्याचं कारण काय आहे ते सांगतो. नवीन वर्षाची सुरुवात झाली, अगदी फेब्रुवारी महिना आला आणि या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच बऱ्याच लोकांनी काय सांगितलं की सर तुम्ही ना एक गोल सेटिंगवरती एक व्हिडिओ बनवून आम्हाला द्या सर, फार फायदा होईल. कारण आम्ही गोल सेटिंगच्या कार्यशाळा घेतो आणि गोल सेटिंगचा फायदा अनेकांना फार चांगल्या पद्धतीने झालेला आहे. अगदी एक दिवसाची गोल सेटिंगवरती कार्यशाळा असते. या कार्यशाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही तयार करून घेतो आणि बऱ्याच जणांना त्या कार्यशाळेत सहभागी होणं शक्य होत नाही आणि कदाचित या वर्षाचा म्हणा किंवा अजून काही गोष्टींचा त्यांना फायदा व्हावा यासाठी हा एक सुंदरसा एक व्हिडिओ बनवत आहोत. पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की गोल सेटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. आता गोल सेटिंग हा मेन टॉपिक आहे आणि या टॉपिक मध्ये प्रथमतः दोन गोष्टी आपण समजून घेऊयात. एक म्हणजे ड्रीम्स किंवा स्वप्न म्हणतात आणि दुसरं म्हणजे ध्येय. अरे दुसरं म्हणजे ध्येय, स्वप्न आणि ध्येय यामध्ये फरक काय आहे तो आपण प्रथमतः समजून घेतला पाहिजे. बऱ्याच जणांना हा फरकच माहिती नाही की स्वप्न म्हणजे काय. झोपेत पडणारे स्वप्न नव्हे, झोप उडवणारी स्वप्न असली पाहिजेत. कारण झोपेत ज्यावेळी स्वप्न पडतात तर त्याच्यापाठी मग हे लॉजिक असतं की आपण दिवसभरात एका माणसाच्या डोक्यामध्ये म्हणा 90,000 जास्त विचार येतात, त्यापैकी निगेटिव्ह बरेचसे असतात, पॉझिटिव्ह थोडेफार असतात. त्याचं काहीतरी आपण झोपल्यानंतरही आपलं माइंड काम करत असतं आणि ते फायलिंग असतात, म्हणजे फायलिंग नाही का, म्हणजे ब्रेनमध्ये सुद्धा रात्री आपण झोपल्यानंतर काम चालू असतं आणि त्यावेळेस जर फाईल इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे होत असताना मध्येच काय झालं तर ते स्वप्न पडतं असं म्हटलं जातं. आता आपलं हे स्वप्न आणि हे स्वप्न कशाशी निगडीत आहे, तर आपल्याला जे जीवनात हवं आहे आणि ते मिळवण्याची इच्छा आहे अशा प्रकारचं जे असतं त्याला काय म्हटलं जातं, स्वप्न पाहिजे. म्हणजे की मला कार हवी आहे, मला गाडी हवी आहे, मला बंगलो हवा आहे किंवा मला जे काय हवं आहे ते विचार करणं त्याच्याबद्दल किंवा बोलत राहणं. आणि आपण बोलत राहतो की मला एक कार घ्यायची आहे किंवा मला अशा रंगाची कार घ्यायची आहे किंवा मला बाईक घ्यायची आहे, मला फ्रीज घ्यायचा आहे, मला मोबाईल घ्यायचा आहे, मला बंगलो घ्यायचा आहे, मला घर बांधायचं आहे किंवा मला परदेशवारी करायची आहे. या अशा प्रकारची बरीचशी स्वप्न असतात माणसाची. तर प्रथमतः नेमकं काय करायचं की आपल्याला जे जे वाटतं ना त्या त्या स्वप्नांची यादी आपण बनवली गेली पाहिजे. म्हणजे समजा मला फॉरेन ट्रिप हवी आहे किंवा मला मोबाईल घ्यायचा आहे किंवा मला बंगलो बांधायचा आहे किंवा मला कार हवी आहे किंवा मला रायटर बनायचं, बुक लिहायचं आहे किंवा जे काय असेल ते, म्हणजे की जे असेल ना हे झाले अशा प्रकारची स्वप्न असतात की मोबाईल हवा आहे. मोबाईल हवा आहे तर बऱ्याच जणांना माहितीच नसतं की कोणत्या प्रकारचा हवा आहे. पुस्तक लिहायचंय, पुस्तक लिहायचं तर पुस्तक कुठल्या विषयावरती लिहायचं हेही काही माहिती नसतं. म्हणजे स्वप्न असतात, फक्त हे स्वप्न असतात आणि आपण स्वप्न बघत राहतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हे जे स्वप्न आपण बघतो ना, तर कित्येक लोकांची तरी स्वप्न ही स्वप्न अशीच राहतात. त्याचं कारण आहे की आपण त्याला गोलमध्ये बदलत नाही, ध्येयामध्ये बदलत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही या स्वप्नांना ध्येयामध्ये बदलत नाहीत तोपर्यंत आपलं स्वप्न साकार होत नाही. मग आपल्याला ध्येयामध्ये कसं बदललं गेलं पाहिजे. ध्येय म्हणजे आता हे स्वप्न म्हणजे काय, आपल्याला जे इच्छित हवं आहे ते पाहणं म्हणजे स्वप्न झालं, ते ठरवणं म्हणजे स्वप्न झालं. नुसतं ठरवलं जातं, मला जे इच्छित हवं आहे ते मी ठरवतो म्हणजे ते स्वप्न झालं. पण मला जे इच्छित हवं आहे ते वेळेच्या बंधनात ठरवणं किंवा स्मार्ट फॉर्म्युले ठरवणं म्हणजे ध्येय होय. म्हणजे ध्येयामध्ये आणि याच्यामध्ये एवढा फरक आहे की इथे एक फॉर्म्युला येतो ज्यावेळेस आपल्याला ध्येय ठरवायचं त्यावेळेस, आणि इथे आपल्याला जेव्हा स्वप्न ठरवायचंय त्यावेळेस काही लागत नाही. फक्त आपण त्या गोष्टी ठरवत असतो की मला कपडे घ्यायचे, मला सोन्याची चेन करायची, मला ऍपलची वॉच घ्यायची, ऍपलचा फोन घ्यायचा किंवा मला फिरायला जायचंय, अशा वेगवेगळ्या गोष्टी, आयवडिलांसाठी मला हे करायचंय, मला ग्रंथालय बनवायचे, मला सामाजिक सेवा करायची, मला शाळा बांधायची, मला पब्लिक स्पीकिंगची युनिव्हर्सिटी तयार करायची. मग हे नुसतं स्वप्न होतं, पण हे स्वप्न जोपर्यंत आपण त्याचं रूपांतर ध्येयात करत नाही
म्हणजेच गोल मध्ये करत नाहीत ना तोपर्यंत ते गोल होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे स्वप्न आपण बघितली तर ती विसरली जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून जी स्वप्न असतात ती स्वप्न अगोदर आपण लिहून ठेवली पाहिजे. म्हणजे लिहिलेलं जे असतं ते कधी विसरत नाही आणि हे आपल्याला पुन्हा पुन्हा बघताही आलं पाहिजे. म्हणून काय करायचं, गोल असतात ध्येय, जे गोल किंवा ध्येय जे आहे ते आपण कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे हे आपण प्रथमतः समजून घेऊयात. तर आता इथे चार मी ध्येय स्वप्न दिलेली आहेत. यापैकी आता मला जर एखादं घ्यायचं असेल तर आपण मोबाईल बद्दल घेऊयात. आता मला काय सांगा की जर आता मोबाईल घ्यायचा आहे आणि आता आता अलीकडे जर आपल्याला लेटेस्ट जर कुठला मोबाईल घ्यायचा असेल, चांगल्या कंपनीचा असेल किंवा तुम्हाला कुठला घ्यायचा असेल, तर बऱ्याच जणांचं स्वप्न असेल की मला आयफोन घ्यायचं, किंवा काही जणांचं वेगळे असू शकेल की काही जणांना शाओमीचा घ्यायचा असेल, काही जणांना रिअलमीचं घ्यायचं असेल, काही जणांना ओप्पोचं घ्यायचं असेल. म्हणजे ज्याला ज्या प्रकारचा मोबाईल घ्यायचा तसं तो ठरवू शकतो. पहिल्यांदा तर एक गोष्ट आहे की हे एक वर्षाचं स्वप्न असेल, तुमचं ध्येय असेल की त्या वर्षात अचीवमेंट करा. कारण का प्रत्येक 6 महिन्यानंतर वर्षानंतर मोबाईलच्या वर्जन मध्ये काय होतात, बदल होत राहतात. म्हणून हे लवकरात लवकर अचीव करणारं स्वप्न असलं पाहिजे. आता आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे, आता मोबाईल घ्यायचा तर मोबाईल मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा तर कुठला घ्यायचा, समजा ऍपलचा फोन घ्यायचा आहे. आता ऍपलचा जर तुम्हाला फोन घ्यायचा असेल तर ऍपल मध्ये त्याच्या सिरीज आहेत, म्हणजे 6 सिरीज पासून अगदी 15 प्रो, 15 प्लस 15 प्रो पर्यंत सिरीज आहेत. मग तुम्हाला कुठला फोन घ्यायचा आहे तर 15 प्रो घ्या की नुसतं 15 घ्या, म्हणजे ऍपल तुम्हाला नुसतं 15 जरी घ्यायचा असेल तर 15. कोणत्या रंगाचा घ्यायचा आहे आणि कोणत्या, म्हणजे रंग, याचा रंग सुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे. कोणत्या दिवशी घ्यायचा आहे, कोणत्या दिवशी घ्यायचा आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याची किंमतही तुम्हाला माहिती असला पाहिजे, किंमतही, म्हणजे त्याची किंमत असेल इन डिटेलिंग मध्ये असेल. आता ऍपल 15 ची मला किंमत नाही माहिती, पण काहीतरी 84,000-85,000 तो मिळतो. रंग कोणत्या दिवशी घ्यायचा आहे, किंमत, आपण या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. मग आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मग याला कसं लिहिलं गेलं पाहिजे यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाचा आपण विचार करूया. एक स्मार्ट नावाचा फॉर्म्युला आहे, SMART. हा स्मार्ट नावाचा जर फॉर्म्युला तुम्ही जर समजून घेतला तर कदाचित तुम्हाला जो मोबाईल घ्यायचा आहे ते तुम्हाला समजून येईल. S स्टँड फॉर स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय, तर आपल्याला नक्की काय घ्यायचं आहे, तर मला नक्की काय घ्यायचं आहे, 15 ऍपल 15, म्हणजे मला ऍपल 15 फोन घ्यायचा आहे, ऍपल 15. ऍपल 15 जर मला घ्यायचं असेल तर ते किती मेजरमेंट, म्हणजे किती घ्यायचे आहे, एक घ्यायचं आहे, दोन घ्यायचं आहे, तर मला एक घ्यायचं आहे. ओके, आता हे अचीवेबल आहे का, तर त्याची प्राइस किती आहे, समजा 2 लाख, तर हे अचीवेबल आहे. अचीवेबल म्हणजे मिळवण्यासारखं आहे का, तर आहे. याची काय असेल, समजा 1 लाख रुपये प्राइस आहे, समजा 1 लाख रुपये तुम्ही याच्यात करू शकाल किंवा कशा पद्धतीने करायचं, आता सध्या तुमच्याकडे पैसे नसतील, पण ऍपलचा तुम्हाला फोन घ्यायचा आहे, यासाठी तुमचं तुम्ही स्वतःहून प्रेरित होऊन कामाला लागू शकता. दुसरं काय, हे रिअलिस्टिक आहे का, रिअलिस्टिक म्हणजे काय, की 2 गोष्टी असतात ध्येय ठरवताना, एक म्हणजे जे वास्तवात आहे आणि एक म्हणजे जे वास्तवात नाही. जे रिअलिस्टिक आहे म्हणजे हे खरोखर ऍपल 15 आता निर्माण झालाय. आता तुम्ही म्हणाला मला ऍपल 20 घ्यायचं, आता तुम्हाला माहिती आहे का ऍपल 20 येणार आहे की नाही, नाही. ऍपल कंपनी चांगली आहे आणि ती बऱ्याच काळासाठी टिकणार आहे, तर कदाचित येऊ शकेल. पण लक्षात ठेवा की स्वप्न हे वास्तववादी असलं पाहिजे, जे सध्या आहे ते. जर ते रिअलिस्टिक नसेल तर हे रिअलिस्टिक नसणार सत्यात उतरवण्यासाठी काम करणारे आपले सायंटिस्ट आहेत, त्याबद्दल सत्यात घेऊन येतात. कारण की फोनची कुणीतरी निर्मिती केलेली आहे, त्यांचं लक्ष होतं की आपल्याला फोन तयार करायचा, मग फोनमध्ये ते अपडेट होत गेले, अपग्रेड होत गेले, अपग्रेड होत गेले, मग ते नवीन नवीन वर्जन निर्माण करत गेले, तर त्या पद्धतीने येऊ शकेल. पण आता सध्या हे रिअलिस्टिक म्हणजे वास्तवात आहे, तर येस. हा, पण वास्तववादी नाही कोणती गोष्ट, नाही मी आता सूर्यावरती मला पाऊल ठेवायचं तर जळून खाक होणार नाही, मला एकच उडीमध्ये ना मला हनुमानासारखी मला जंप घ्यायची, शक्य आहे का, नाही. मला आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखी तलवारबाजी करून मला तलवारीने युद्ध करायचं, त्या काळात तलवारबाजी होती, आता इकडे आपल्याकडे बंदुका वगैरे आहेत, गण वगैरे, म्हणजे तुम्ही युद्ध करताना जी युद्धाची जी नीती आहे ती सुद्धा सगळी बदलली गेलेली आहे. पॉलिटिक्स पूर्वीच्या काळी चांगल्या पद्धतीचं पॉलिटिक्स व्हायचं, आता पॉलिटिक्स मध्ये जर बघितलं
तर ते कुठल्या लेवलला गेले हे तुम्ही विचार करा. मग हे रिअलिस्टिक असलं पाहिजे. आणि टी स्टँड फॉर टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे काय? अगदी वेळेच्या बंधनात असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी तो मोबाईल खरेदी करायचा आहे, म्हणजे डेट. आता हे रिअलिस्टिक आहे तर हो रिअलिस्टिक आहे. टाइम बाउंड तर टाइम बाउंड आहे का? तर तुम्हाला ज्या दिवशी मोबाईल खरेदी करायचा आहे त्या दिवशी तुम्ही ती डेट टाकली पाहिजे. उदाहरणार्थ आता डेट अशी टाका की जेणेकरून की ती लक्षात राहील. मग लक्षात कोणकोणत्या डेट्स राहतात? आपली स्वतःचा वाढदिवसाची डेट असेल किंवा आपल्या बायकोचा वाढदिवस तो लक्षात राहील, किंवा मुलाचा वाढदिवस असेल तो लक्षात असतो, किंवा एखादी स्पेशल तारीख असते आपल्यासाठीची की जो लकी नंबर असतो ती एक डेडलाईन ठरवा, किंवा सण असतो दीपावली आहे किंवा दसरा आहे गुढीपाडवा आहे किंवा जे ऑदर जे तुमच्या आवडीचे सण आहेत जे उत्सव आहेत त्या दिवशीची एखादी डेडलाईन ठेवा. म्हणजे काय होईल की समजा आता दीपावलीची जी डेट असेल, समजा 11 नोव्हेंबर ही दीपावलीची डेट आहे, तर 11 नोव्हेंबर दीपावलीच्या दिवशी म्हणजे आता चला आपण 11 नोव्हेंबर येऊयात. मला माहिती नाही ऍक्च्युअली की 11 नोव्हेंबरला दीपावली आहे की नाही, मी फक्त अंदाज आहे कारण की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपावली येते. 11 नोव्हेंबर दीपावली किती वाजता येणार आहे मी? सायंकाळी. आता लक्ष्मी येण्याचा टायमिंग किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्हाला घ्यायचे त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता म्हणजे बघा 11 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता 1 लाख रुपयाचा ऍपलचा फोन मी घेत आहे किंवा घ्यायचा आहे. बिलकुल नाही, जसं आपण हे लिहित असतो ना त्यावेळेस ते भविष्यकाळात नाही लिहायचं ना भूतकाळात नाही लिहायचं. म्हणजे भूतकाळात म्हणजे कसं, एक तर घेतलेला आहे किंवा घेत आहे अशा पद्धतीने लिहिलं तर ते तुमचं साकारतं. जर माझं जळस घेत आहे घेतलेलं आहे म्हटलं की ती गोष्ट तुमच्याकडे आपोआपच अट्रॅक्ट व्हायला लागते, वर्तमान काळात लिहिलं गेलं पाहिजे. मग आता काय करायचं तुम्हाला? स्वप्न लिहायचंय तर मग ते स्वप्न स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करायचंय. तर या स्मार्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. S stand for specific, M stand for measurable, A stand for achievable, R stand for realistic and T stand for time bound. आपण मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं म्हणून प्रथम तर आपण मोबाईल बघितलं म्हणजे कोणत्या कंपनीचा घ्यायचा काय करायचं, आणि मग आपण हे जे स्वप्न आहे ते कशा पद्धतीने ध्येयामध्ये परिवर्तित केलं पाहिजे. तर पहिल्या एक लाईन मी, आता मी म्हणजे मी, आता माझं नाव काय आहे तर तुमचं स्वतःचं नाव लिहायचं इथे युवराज गायकवाड. बघा युवराज गायकवाड अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. अत्यंत अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. अत्यंत आनंदी आभारी आहे की आपण कोणत्या दिवशी फोन घ्यायचं ठरवलेलं आहे? तर बघा इथे 11 नोव्हेंबर दीपावली सायंकाळी 7 वाजता 11 नोव्हेंबर सायंकाळी 11 नोव्हेंबर त्या दिवशी दीपावली बरोबर ना? तर दीपावली दिवाळीच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता आता तुम्हाला फोन घ्यायचा तर कोणत्या रंगाचा घ्यायचा आहे? तो रंग नाही लिहिला तुम्ही. ऍपल 15 रेड कलरचा असेल किंवा ब्ल्यू कलरचा असेल कुठलाही, लाल रंगाचा असेल तर लाल रंगाचा घेऊयात आपण. तर इथे राहायचं लाल रंगाचा, लाल रंगाचा आणि 1 लाख रुपये किमतीचा. आता ही किंमत गरज असेल तर लिहा, नसेल तर काही गरज पण नाही त्याची, पण किंमत ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. लाल रंगाचा आणि 1 लाख रुपयांचा
ऍपल 15 फोन, मोबाईल फोन, फोन घेत आहे, घेत आहे. हे झालं तुमचं ध्येय. म्हणजे हे ध्येय झालं म्हणजे मी युवराज गायकवाड अत्यंत आनंदाने आभारी आहे की 11 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी, म्हणजे इथे काय आलं, टाइम म्हणून आलं. ओके, सायंकाळी टाइम आला इथे लाल रंगाचा आणि 1 लाख रुपये किमतीचा, म्हणजे काय झालं, लाल रंगाचा आणि 1 लाख रुपयांचा, म्हणजे मेजरमेंट आलं. ऍपल 15 म्हणजे स्पेसिफिक, तुम्हाला नक्की काय हवं आहे. मग आता हे दोन्ही गोष्टी रिअलिस्टिक आहेत का, तर आहेत, वास्तववादी आहे. अचिव्हेबल आहेत का, तर 1 लाख रुपये आहेत, त्याच्यामुळे तुमच्या बजेटमध्ये बसेल न बसेल आणि तुम्ही अधिक काम करून जर घेण्याची ताकद असेल त्याचा विचार करू नका की बजेटमध्ये आहे किंवा नाही आहे. तुम्ही फक्त पहिल्यांदा ठरवा, कारण तुम्ही जर ते पहिल्यांदा ठरवलं तर आपले विचार त्या पद्धतीने कामाला लागतात आणि मग ते साकार व्हायला मदत होते. आता सगळ्यात महत्वाचं आहे, हे घेत आहे म्हटल्यानंतर हे स्वप्न साकार होईल का, जर त्यावरती जर फिक्सपणे काम केलं. याला डेडलाईन असं म्हणतात, डेडलाईन 11 नोव्हेंबर 2024, हा इथे 2024 करा, 11 नोव्हेंबर 2024, म्हणजे त्या दिवशी आहे ना, काही जरी झालं तर मी तो फोन घेणार, म्हणजे घेणार. दुनिया इकडची तिकडे होती, मला माहिती नाही. 11 नोव्हेंबर संध्याकाळी 7 वाजता लाल रंगाचा ऍपल 15 माझ्याकडे फोन आला पाहिजे. आता हे ज्यावेळेस काय होतं की हे ठरवलं ना, आपला ब्रेन त्या पद्धतीने काम करायला लागतो. त्यातली त्यात अधिक महत्वाची गोष्ट सांगतो, जर या ठिकाणी घेत आहे आणि इथे तुम्ही टिंबड न देता, कारण इथे, हा एक सेकंड, कारण इथे लिहू शकता तुम्ही, कारण कारण की आता कारण काय असू शकतो तुमचं, मला फोन का घ्यायचा आहे, हे जे कारण आहे ना, इथे स्ट्रॉंग रिझन असलं पाहिजे. स्ट्रॉंग रिझन म्हणजे स्ट्रॉंग रिझन असेल ना तर ते स्वप्न लवकरात लवकर साकार होतं. स्ट्रॉंग रिझन नसेल ना तर ते स्वप्न अधुरं राहायला लागतं. म्हणजे मला घ्यायचं आहे पण का, माझ्या मित्राकडे आयफोन होता आणि मी त्याला फक्त एकदा मागितलं की अरे यार मला दे, आणि त्यावेळेस त्याने तो दिला नाही, त्यावरून त्यानं माझी डोकं सटकलं आणि ठरवलं की मला फोन घ्यायचा नाही. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडलाच असेल ना, बरोबर आहे ना. व्हिडिओ फार चांगलाच आहे, अजून काही गोष्टी शेअर करायच्या. तत्पूर्वी जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजून वाट कशाची बघताय, कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर सबस्क्राईब केलं तर नवीन नवीन अशाच प्रकारचं वेगवेगळ्या विषयांवरचं नॉलेज तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे. त्याच्यामुळे ना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आता स्ट्रॉंग रिझन नेमकं काय आहे ते प्रथमतः आपण बघितलं पाहिजे. आता हे किमान 1 वर्षाच्या आसपास झालं पाहिजे, नाही तर पुन्हा 16 फोन येतो 17 फोन येतो, 18 ऍपल 18 ऍपल 19 20 येईल, तोपर्यंत वाट बघू नका. आता या वर्षात येणार तर मला तो फोन घ्यायचा, तर ते फोन खरेदी करा. आता जसं हे लिहिलंय ना, आता हे लिहिल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे, आता त्या गोष्टी असतात की याच्यासाठी स्क्रॅप बुक बनवावं लागतं, म्हणजे गोल बुक बनवावं लागतं, ध्येय पुस्तिका म्हणतो आम्ही त्याला, आणि हे आम्ही वर्कशॉपमध्ये करून घेतो. आता तुम्हाला सांगतो की ध्येय पुस्तिका कशी असते, विजन विजन जे आहे आपलं ध्येय जे आहे, तर ते ध्येय लिहिलं जातं, आणि ध्येय लिहिल्यानंतर ना हे साकार करण्यासाठी स्टेप असतात, म्हणजे कुठल्या कोणकोणत्या अडथळी येणार आहेत, बरं त्या अडथळ्यांवरती मात कशी करायची आहे. ऍपल जो आहे ना तो आपल्याला कधी मिळवायचा, काय करायचं. आता ज्यावेळेस तुम्ही आहे ना ऍपलचा 15 हा फोन घ्यायचं ठरवलं ना, तर तुम्हाला सगळ्यांकडे तेच फोन दिसायला लागतील. तुम्ही ज्याच्या हातात बघाल, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही एखादी गाडी घेतली असेल, टू व्हीलर घेतली असेल, फोर व्हीलर घेतली असेल, जर समजा फोर व्हीलर जर घेत असाल, समजा अर्टिगा जर घ्यायची ठरवली असेल, समजा छोटी गाडी, किंवा मर्सिडीज घ्यायची ठरवली असेल तुम्ही मोठी गाडी, तर तुम्हाला ना रस्त्यावरती सगळीकडे फक्त मर्सिडीज दिसतील. किंवा तुम्ही नेक्सॉनची इलेक्ट्रिक नेक्सॉन जर घ्यायची ठरवली तर रस्त्यावरती तुम्हाला दुसरा कार दिसणारच नाही, लगेच लक्ष आपलं नेक्सॉनकडे जाणार. म्हणजे तुमच्या त्या ब्रेनमध्ये ना ते एवढं फिट होतं की तुम्हाला ब्रेन जे हवं आहे तेच दाखवतो, दुसरं काहीच दाखवत नाही. म्हणून आहे ना आपल्याकडे स्ट्रॉंग रिझन असलं पाहिजे आणि ते ध्येयामध्ये बदलवलं पाहिजे. मला घ्यायचंय करायचंय, मग काय होत नाही, ते आलं दिसलं समोर तर कधीतरी कळतं, नाही तर नाही. पण इथे ज्यावेळेस तुम्ही लिहून ठेवताना ते त्यावेळेस, आता हे तुम्हाला इथे मी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात आमच्या वर्कशॉपला याल, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की कोणत्या रंगामध्ये लिहिलं पाहिजे, कोणत्या पेनने लिहिलं पाहिजे, ध्येय पुस्तिका कशी बनवली पाहिजे, मग चित्र कोणत्या कलरचं लावलं पाहिजे. आता हे झालं ध्येय. मग ध्येय झाल्यानंतर तुम्हाला गोल बुक बनवायचं, तर ऍपल 15 चा जशा प्रकारचा रेड रंगाचा फोन आहे समजा,
तर त्याचं चित्र, तशा प्रकारचं फोन, त्याची प्राईस हे तुम्ही तिथे चिटकवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर ते साकार करताना म्हणजे जे ध्येय साकार करायचं ते साकार करताना कोणकोणत्या अडचणी येणार आहे त्याची यादी, त्या अडचणींवरती उपाय काय करणार आहात, तुमचं योगदान काय असणार आहे, अशा अनेक गोष्टी असतात आणि ते बनवून घेतलं जातं तुमच्याकडे. की दिवसभराची कार्यशाळा असते, त्याचबरोबर व्हिजन बोर्ड कसा बनवायचा, म्हणजे गोलबुक एकीकडे बनवून घेतलं जातं, एकीकडे व्हिजन बोर्ड तुमच्याकडून बनवून घेतलं जातं. त्यामुळे ना किती तुमच्याकडे फिक्स राहतं आणि माणूस आहे ना एकदा त्या वातावरणात आल्यानंतर त्या गोष्टी करतो, नंतर विसरला जातो ना. म्हणजे जर करायच्या नसतील किंवा ती केल्यानंतर ते सोबत राहतात, तर नाही केलं तर सोबत राहत नाही. त्यासाठी वातावरणात आलं पाहिजे. हे ध्येय आहे, हे इकडे जे होतं स्वप्न होतं, म्हणजे तुम्ही जर बघितलं तिकडे तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे स्वप्न झालं आपलं. मोबाईल घ्यायचं त्याच पद्धतीने, बंगलो कार असेल कोणती कार घ्यायची, बुक लिहायचं असेल तर बुक कोणतं, हे ध्येय कशा पद्धतीने, तर आपण या स्मार्ट फॉर्म्युल्यामध्ये ठरवलं आणि स्मार्ट फॉर्म्युल्यातून आपण त्याला या पद्धतीने बनवलं. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर ते हे ध्येय ठरवलं तर तुमचं ध्येय एक दिवस साकार झाल्याशिवाय ना. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच, पुन्हा नवीन टॉपिकसह आम्ही भेटूयातच. त्याचबरोबर आमचे संभाषण कलेवरती अनेक व्हिडिओ आहेत. माझा हा खरा तर विषय संभाषण कला आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांची बॅचेस घेतो, म्हणजे लहान विद्यार्थी असतील, मोठे विद्यार्थी असतील, म्हणजे अगदी वय वर्ष 10 पासून ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे भरारी नावाचा एक जबरदस्त कोर्स असतो. म्हणजे तो विषय नाही आता मला सांगायचा, त्यांच्याकडून आम्ही व्हिजन बोर्ड आणि गोल बुक या दोन गोष्टी आवर्जून म्हणून घेतो आणि त्याचा फायदा त्यांना जबरदस्त होतो. काय होतं की तुम्हाला ना जीवनात नेमकं काय करायचंय हे तुम्हाला समजायला लागतं. आता हे जे होतं ना, हे एक वर्षाचं झालं, एका वर्षाचं झालं पाहिजे, असेच 3 वर्षाची स्वप्न असतात, 5 वर्षाची असतात, 10 वर्षाची असतात, 50 वर्षाची असतात. म्हणजे तुम्ही जेपर्यंत जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत ते जे स्वप्न आहे ते तयार करून ठेवू शकता. एखादी चांगली पुस्तिका जर तुम्ही बनवून ठेवली तर ती लाईफ टाईमसाठी तुमच्याकडे उपयोगाला येते. म्हणजे गोल बनवायचं ते लॅमिनेशन करून ठेवायचं, लाईफ टाईमसाठी एकदम चांगलं टिकतं. आता हे बनवल्यानंतर एक अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्वाची, की एक पेज घ्या, त्या पेज वरती तुम्हाला या 10 म्हणजे या वर्षभरात 3, 4, 5 गोल असे लिहून ठेवा की जे तुम्हाला या वर्षात साकार करायचे, त्याची काय करा, एक चिठ्ठी बनवा, ते लॅमिनेट करा आणि ते लॅमिनेट करून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा. आणि त्या पॉकेटमध्ये ठेवल्यानंतर ते दररोज सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना ते वाचा, म्हणजे ते तुमचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर साकार होईल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, हे झाल्यानंतरही लगेच स्वप्न साकार होत नसतं. याच्या पुढची एक पायरी सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल, सांगावीशी वाटली म्हणून सांगतो, की सगळ्यात महत्वाची पायरी आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन मीन्स आपण ते व्हिज्युअल केलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन आपण आपल्या कल्पना शक्तीने ते चित्र किंवा तो मोबाईल आपण घेतलाय असं आपल्याला चित्र बघता पाहिजे. म्हणजे कसं, की तुम्ही एका ठिकाणी शांत बसलेला आहात, शांत बसा, आणि शांत बसल्यानंतर तुम्ही मोबाईलच्या दुकानामध्ये गेलात, म्हणजे बसूनच मोबाईलच्या दुकानामध्ये गेलेला आहात, आणि मग त्यावेळेस तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या काउंटरला जात आहात, तुम्हाला जो फोन पाहिजे तो त्यांच्याकडे मागता, तुम्ही पेमेंट कशाने करत आहात ते बघा, त्यांनी तो फोन दिला, मग तो फोनचं तुम्ही ओपनिंग केलं, अनबॉक्सिंग केलं, आणि अनबॉक्स करत असताना त्यातून फोन कसा काढलेला आहे, तो फोन घेतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, तो आनंद कसा आहे, मग तो फोनमध्ये जो तुमचा डाटा होता तो कसा ट्रान्सफर करत आहात, आणि त्याबरोबर तो फोन आला तुम्ही घरी घेऊन आलात, मग किती तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे याचा विचार करा. म्हणजे जी प्रोसेस पुढे होणार आहे ना ते अगोदरच व्हिज्युअलाइज करणं. आणि हे व्हिज्युअलाइज करत असताना कधी कधी ऍपलच्या शोरूमला विजिट करायला गेला तर जाऊन चौकशी करा की फोन कितीला मिळतो, काय किंमत आहे, आपल्याला कोटेशन काढायला काय प्रॉब्लेम आहे, कोटेशन काढण्यासाठी तुमच्याकडून कुठलाही रुपये घेतला जात नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपण जात नाही आणि आपण बघत नाही. वेळ काढा, जी गोष्ट हवी आहे ना ती गोष्ट जाऊन बघा आणि त्या गोष्टीमध्ये पूर्ण आपली शक्ती ओतून टाका की यस मला ही गोष्ट हवी आहे, मला ही गोष्ट हवी आहे. ज्या गोष्टीकडे तुम्ही जास्तीत जास्त आकर्षित व्हाल ती गोष्ट तुमच्याकडे लवकरात लवकर आकर्षित होईल. म्हणून आहे ना एक नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा काम करतो मित्रांनो. म्हणून तुम्ही हे व्हिज्युअलाइज केलं पाहिजे एखादी वस्तू घेण्यापूर्वी. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.